हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीची वाक्य इथे बघणार आहोत जी रोज बोलली जातात. आपण रोज नेहमी अशी वाक्य ऐकतो, तीच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची, कशा पद्धतीने तयार करायची ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिलं वाक्य आहे, तुमचे राहणीमान सुधारा. खूप वेळेस आपण हे वाक्य ऐकलेलं आहे आणि हे वाक्य इंग्लिशमध्ये आपण पटकन कशा पद्धतीने लिहायचं, कशा पद्धतीने बोलायचं. आता बघा इथे काय म्हटलंय की तुमचे राहणीमान सुधारा, म्हणजे बघा इनहॅन्स, ई एन एच ए एन सी ई, इनहॅन्स युअर, तुमचे म्हणजे युअर, इनहॅन्स युअर डेली, डी ए आय एल वाय, डी ए सॉरी डी ए आय एल वाय, डेली लिविंग, एल आय व्ही आय एन जी, कसं लिहिणार आपण, इनहॅन्स युअर डेली लिविंग, म्हणजे तुमचे राहणीमान सुधारा. पुढचं वाक्य आहे, थकवा काढून टाका. आता हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहिणार, काढून टाकणे, थकवा काढून टाकणे म्हणजे इलिमिनेटेड, इलिमिनेटेड ई एल आय एम आय एन ए टी ई, इलिमिनेटेड फटिगुल, एफ ए टी आय जी यू एल, इलिमिनेटेड फटिगुल म्हणजे काय, थकवा काढून टाका. पुढे तुमच्या मित्राचे वर्णन करा. वर्णन करणे म्हणजे काय, डिस्क्राइब, डी ई एस सी आर आय बी ई, डिस्क्राइब. आता काय म्हटलंय, डिस्क्राइब तुमच्या मित्राचे, म्हणजे डिस्क्राइब म्हणजे वर्णन करणे, आणि तुमच्या मित्राचे म्हणजे युअर फ्रेंड, एफ आर आय ई एन डी, तुमच्या मित्राचे वर्णन करा. वर्णन करा हे काय झालं, क्रियापद झालं, डिस्क्राइब आणि युअर फ्रेंड. ठीक आहे, त्यानंतर पुढचं वाक्य आहे, संभाषण बंद करा. बंद करा हे काय झालं, क्रियापद, बंद करा त्याला काय म्हणतो आपण, क्लोज, सी एल ओ एस ई, क्लोज द संभाषण. संभाषणला आपण काय म्हणतो, डिस्कशन, डी आय एस सी यू डबल एस आय ओ एन, क्लोज द डिस्कशन, सी एल ओ एस ई, क्लोज द डिस्कशन म्हणजे संभाषण बंद करा. आणि अजून एक शेवटचं वाक्य आपण बघूया, कार्यपद्धतीचे निरीक्षण करा. कार्यपद्धतीचे म्हणजे काय, आपली जी रेग्युलर प्रोसिजर जी असते त्याला आपण कार्यपद्धत असे म्हणतो. निरीक्षण करा, निरीक्षण करणे म्हणजे काय, ऑब्झर्वेशन करणे. निरीक्षण करणे म्हणजे काय, ऑब्झर्वेशन करणे. निरीक्षण करणं हे क्रियापद झालं, ठीक आहे, निरीक्षण करणे आपण त्याला लिहिणार आहोत ऑब्झर्वेशन, ऑब्झर्व ओ बी एस ई आर व्ही ई, ऑब्झर्व द प्रोसिजर, पी आर ओ सी ई डी यू आर ई, प्रोसिजरचं स्पेलिंग बघा, ऑब्झर्व द प्रोसिजर म्हणजे कार्यपद्धतीचे निरीक्षण करा. ठीक आहे, थोडीशी ही वाक्य जे आहे, शब्द जे आहे या वाक्यातील थोडीशी अवघड वाटतात आपल्याला, पण आपण ही वाक्य नेहमी बोलतो त्यामुळे आपल्याला हे शब्द देखील माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्य इथे बघितलेली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.